मुंबईतून कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत असं म्हटलंय रामदास कदम यांनी. चाकरमान्यांना 20-20 तासांचा प्रवास करावा लागतोय असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निदर्शनास ही बाब आणून देणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी 2 वर्ष लागणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही कबुली दिली आहे. संगमेश्वर ते राजापूर दरम्यानचं काम रखडलेलं आहे. एका गोष्टीचं अजून दुःख होत आहे की जे चाकरमान येत आहेत त्यांचा मुंबईपासून खेडला येईपर्यंत 20-20 तासाचा प्रवास होतोय. जो 3.5 तासाचा प्रवास होतोय आहे 20 तास लागत आहेत. मला दुःख होत आहे. मला कुणावरती टीका करायची नाही पण ही बाब मी एकनाथजी शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या लक्षामध्ये मॅडम देत आहे की हे 14 जे पूल आहेत त्या 14 पूल आणि त्याला असणारे सर्व्हिस रोड जे आहेत हाच एक त्यामधला असणारा 14 किलोमीटर हाच फक्त एक प्रॉब्लेम असू शकतो आणि हा 2 वर्षात पूर्ण होईल. कारण ते करण्यासाठी एका दिवसात तो होणार नाही. त्याला निदान 14 महिन्यापासून 2 वर्षापर्यंतचा कालावधी लागेल आणि हे 14 पूल होणं आणि त्या पुलाच्या बाजूची असणारी परिस्थिती ही 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील.